या विषयावर बोलायला आता शब्द नाही. ज्या पद्धतीने आणि ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवरती आपण बघितलं, मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले, अक्षरशः तिचे आतडे गेले, ते आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. आणि ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सांगायचंय सरकारला, मला हे सिस्टीमला सांगायचंय. गेल्या 8 दिवसांमध्ये आपण बघतोय 13.5 वर्षाच्या मुलीवरती 14 लोकांनी बलात्कार केला, 6 वर्षाच्या मुलीवरती रिक्षेमध्ये बलात्कार होतोय, ठाण्यासारख्या त्या ठिकाणी ऍडिशनल कमिशनरची बोटं छाटली जात आहेत. आणि आज आपण बघितलं, आज सकाळीच अमरावतीमध्ये एका 17 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. 7 महिन्याची गर्भवती मुलगी, तिने स्वतःला गळफास लावून संपवून टाकलं. साखी नाक्याची ही महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता जर तुम्ही तिला बघितलं, आम्ही काही करू शकलेलो नाही आहोत. आम्ही भाषण करायच्या पलीकडे, घोषणा करायच्या पलीकडे काही करू शकलेलो नाही आहोत. ही हार आहे आमची आणि याचं दुःख आहे मला. तुम्ही बघितलं कशा पद्धतीने तिची आई तिची मुलं तिथं बसलेत, काय त्यांचा दोष होता त्याच्यामध्ये. ज्या पद्धतीने या महिलेला मारलं गेलंय, ज्या पद्धतीने या महिलेवरती अत्याचार झालेला आहे, हे निश्चितपणे एका माणसाचं काम नाही. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. डॉक्टर म्हणतायत तिची आतडी आजपर्यंत कापली गेली. तुम्ही विचार करा तिला काय वेदना झाल्या असतील, तिने काय सहन केलं असेल. पण या मुरदाड सरकार आणि सिस्टीमसाठी तो फक्त एक आकडा आहे. आम्ही अभिमानाने म्हणून घेतो, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही काय म्हणू सावित्रीच्या लेकी, आम्ही नाही वाचवू शकलो कोणाला. आम्ही कोणाला वाचवू शकत नाही आहोत. आम्ही फक्त घोषणा देऊ शकतो, आम्ही फक्त भाषण करू शकतोय, त्याच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही आहोत. किती टाहो फोडायचा, किती बोलायचं, हे अश्रू दिसत नाहीत, इथं दिसत नाही. मला लाज वाटते बोलायला ह्या सगळ्या गोष्टी. मग अशी एका चॅनेलवरती महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर होत्या, मी काही बोलायच्या आधी त्या म्हणल्या, चित्राताईंना सांगा दिल्लीला प्रकार झाला त्याच्यावर बोला, वर्ध्याला प्रकार झाला त्याच्यावरती बोला, खासदाराच्या बायकोचा. अरे आणि वरून म्हणतात राजकारण करता. आम्ही बोलायचं नाही. महाराष्ट्रामधल्या लेखी बाईंना अशा पद्धतीने तुडवलं जाते, त्यांचे लचके तोडले जात आहेत. सरकारची काय अपेक्षा आहे. आम्ही काही बोलायचं नाही. आम्ही बोलल्यावरती म्हणतात राजकारण करतात. आणि जर हे राजकारण असेल तर आम्ही रोज करू. कोण बोलणार यांच्यासाठी. सगळेजण एकाला सुद्धा वाटत नाही ती तुमची कोण लागत नाही म्हणून, की आता इलेक्शन नाही म्हणून. लाजा वाटू द्या थोड्या तरी. काढा मॅनिफेस्टो तुमचे, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा लिहिलेला आहे महिलांची सुरक्षा. शक्ती कायदा आणणार होते, काय झालं त्याचं, कुठपर्यंत आला शक्ती कायदा. अरे प्रत्येकाच्या सरकारमध्ये महिला मुलींवरती बलात्कार होता तो, पण त्यावेळेला ते सरकार काय घेतं भूमिका हे महत्वाचं असतं. आणि काय बघतोय आम्ही या सरकारमध्ये, पहिल्या दिवसांपासून बलात्कारांना राजाश्रय द्यायचं काम करतायत. गुन्हे दाखल होत नाही, झाले तर आरोपी फिरलेले असतात, बाहेर असतात. आणि त्या सगळ्याचा फायदा, त्या विकृतांचं मनोबल काढायचं वाढवायचं काम या सरकारने केलेलं आहे. आमची मागणी आहे की आता SC ST नॉर्म्स प्रमाणे त्या ठिकाणी वुमन अट्रॉसिटीज आयडेंटिफाय करा, बसवा एक्सपर्टची टीम, घ्या त्याच्यामध्ये 498 आहे 354 घ्या, 509 घ्या, 376 घ्या, काहीतरी वुमन अट्रॉसिटीज आता आयडेंटिफाय करा, फ्रेम करा, एक्सपर्ट बसवा. ज्या पद्धतीने SC ST त्या अट्रॉसिटीसाठी स्पेशल कोर्ट्स आहेत, ते वुमन अट्रॉसिटीजच्यासाठी स्पेशल कोर्ट करा. SC ST अट्रॉसिटीमध्ये अँटिसिपेटरी मिळत नाही, तशा पद्धतीची तरतूद वुमन अट्रॉसिटीमध्ये करा. आणि हे सरकारला करावं लागेल. या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत कुठे धाक बसत नाही. अहो सावित्रीच्या लेखी म्हणतो आम्ही, काय म्हणू, वाचवू शकत नाही आम्ही कोणाला. वाचवू शकलो नाही त्या बाईला सुद्धा. तिचा चेहरा बघितला आता मला असं झालंय, काय आपण करतोय, काय करतोय आपण, काहीच नाही करू शकत आहे. सगळं झाल्यानंतर पोहोचतोय. का नाही भीती वाटत आहे, कायदे कुठे गेले, पोलीस कुठे गेले, सरकार म्हणून काय. आजपर्यंत इतके कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे कधीही निघाले नव्हते महाराष्ट्रामध्ये, ते आज निघतायत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बघतो, महाराज असते तर ढकलून दिलं असतं यांना. काय करायचंय तुम्हाला? सिस्टीम टाईट करायची आहे तुम्हाला, थोडी तिकडे जायचंय. पण सरकार म्हणून तुमची जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही. त्यासाठी सरकार काय करतंय हे जनतेला सांगावं लागेल, बोलावं लागेल त्या ठिकाणी. आणि अशा पद्धतीने बायकांचे रोज मृत्यू होत आहेत, रोज रोज आणि रोज घटना घडत आहेत. आणि त्याच्यावरती भाषण करू नका, आता घोषणा नकोय आम्हाला. तुम्ही काय करताय महिलांसाठी याचं उत्तर सरकारने द्यायला हवं. हे सगळं आटोक्यात कसं आणता येईल याच्यावरती भाष्य करायला हवं. सगळ्या गोष्टींवर बोललं जातं, या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. सगळ्या ठिकाणच्या देशामध्ये सगळ्या घडणाऱ्या असल्या गोष्टींचा निषेध आहे. हाथरसच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता, दिल्लीच्या गोष्टी. मला तर आज लाजच वाटली महिला बाल कल्याण मंत्री. तुम्ही आमचं नेतृत्व करता, काय गप्पा मारता यशोमतीताई? महिला आयोगाला अध्यक्ष देऊ शकत नाही तुम्ही, काय आम्हाला सांगताय? आम्हाला सांगताय राजकारण करू नका. दिल्लीला काय चाललंय बघा, आणि तुमच्या नाकाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये काय चाललंय ते बघा. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच्यामुळे या मातीशी आमची नाळ जुडलेली आहे. इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही कॉग्निझन्स घेऊ, प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारू, आणि तुमचं काम आहे त्या गोष्टींना उत्तर द्यायचं.